मुंबई आग्रा हायवेवरच्या चांदवड टोलनाक्यावर टोल वसुलीत ठेकेदार गोलमाल करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्या ट्रक चालकाकडे फास्टॅग नाही अशा ट्रक चालकांना निम्मे पैसे घेऊन सोडलं जात आहे. मुंबई आग्रा हायवेवर टोलचा झोल, चांदवड टोल नाक्यावर विना पावती टोल एंट्री, टोल नाका चालकाचा सरकारला कोट्यावधीचा चुना. मुंबई आग्रा हायवेवरच्या चांदवड टोल नाक्यावर टोल वसुलीत ठेकेदार गोलमाल करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ज्या ट्रक चालकाकडे फास्टॅग नाही अशा ट्रक चालकांना निम्मे पैसे घेऊन सोडलं जात आहे. यात काही वाहतूक कंपन्या ठरवून दिलेल्या टोलपेक्षा निम्मे पैसे देऊन स्वतःची सुटका करून घेताना दिसत आहेत. या सगळ्या प्रकारात ठेकेदाराचं उखळ पांढरं होत असल्याचा आरोप होतोय. टोलवर गेल्या कित्येक दिवसांपासून ही लूट सुरू असल्याचं ट्रक ड्रायव्हर सांगतायत. जर आज बऱ्याच भागामध्ये आपण बघतो की फास्टॅग वगैरे काढले जात नाही किंवा जी लूट होते ती लूट कुठेतरी थांबली पाहिजे. सर्वसामान्य जनतेला किंवा त्या परिसरातील जो लांबचा प्रवास करतो त्याला टोल द्यायला काही वाटत नाही, परंतु जो आजूबाजूचा शेतकरी आहे किंवा सर्वसामान्य माणूस आहे त्याच्याकडून भरमसाट टोल आकारणी किंवा फास्टॅग नसेल तर जी दंडाची आकारणी केली जाते त्याच्यामध्ये काही गोड बंगाल केलं जातं हे नक्कीच चुकीचं आहे. चांदवड टोल नाक्याचा ठेकेदार राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार करण्यात आली. त्यांची चौकशी चालू आहे. चौकशी आणखी जो काही अहवाल येईल त्याच्यावर मग योग्य तो निर्णय घेतला जाईल. पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ते कलेक्शन करण्याची जबाबदारी ही ISTPL ची आहे. त्यांनी BOT वर तो प्रोजेक्ट घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात NHAI चा डायरेक्टली काही संबंध नाही किंवा NHAI चा त्याच्यात लॉस पण नाही आहे. परंतु सुरू असलेल्या प्रकाराबाबत पालकमंत्री दादा भुसे यांना माहिती दिली असता त्यांना धक्काच बसलाय. संबंधित विभागाला ताबडतोबीने याचं चौकशी करायला लावू आणि असं जर असेल तर ती गंभीर बाब आहे, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. चांदवड टोल नाक्यावरून रोज हजारो वाहन जातात त्यामुळे हा टोल मधील झोल कोट्यावधी रुपयांचा असू शकतो. सामान्यांच्या खिशातल्या पैशावर दरोडा टाकण्याचा प्रकार चांदवड टोल नाक्यावर सुरू आहे. वसुलीबाज ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.